तर वाईन कॅपिटल असलेल्या नाशिकमध्येही पर्यटकांची गर्दी झाली आहे. वायनरीमध्ये संध्याकाळ घालवण्यासाठी मुंबई पुण्याचाच नव्हे तर देश परदेशातील अनेक पर्यटक इथं हजेरी लावत आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील किमान 25 वायनरी सज्ज झालेल्या आहेत. सध्या नाशिकमध्ये पाराही 8 अंशांपर्यंत खाली उतरलाय. पर्यटक थंडीमध्ये वाईनची मजा घेताना दिसत आहेत. की लोक खूप दमलेले आहे गरमीवरून आणि इकडे वातावरण चांगलं आहे, वाईब चांगलं आहे, तर लोकांना मजा येते. आणि 31ला देवलाली, नाशिक हे सगळं खूपच एक कॉमन प्लेसेस आहे व्हिजिट करायलासाठी, तर आम्हाला मजा येते. की 11 वाजेनंतर संचारबंदी आहे, तर आम्ही गावाच्या बाहेर असल्यामुळे इथल्या लोकांना त्यांच्या घरी जायला पुरेसा अवधी मिळावा यासाठी आम्ही 9:30 वाजता सुला सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच आम्ही आज बंद करणार आहे. नागपुरात नायलॉन मांजामुळे गळा कापल्या गेल्यामुळे 17 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झालाय. आदित्य भारद्वाज असे या जखमी मुलाचं नाव आहे. गळा कापल्याची जखम गंभीर असल्यानं आदित्यला अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तिथं त्याच्यावरती उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 2 महिन्यांपूर्वीच आदित्यच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. जालन्याहून रिसोडकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. ट्रकला ओव्हरटेक करताना बस चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. शहरातील कन्हैयानगर भागातल्या दत्तनगर परिसरातून भरधाव वेगानं बस जात असताना बस चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट सिमेंटची वॉल कंपाऊंड तोडून गोदामात शिरली. बसमध्ये सगळे प्रवासी सुखरूप आहेत. कार नीट लॉक न करणं एकाला चांगलंच महागात पडले. सोशल मीडियावरती सध्या त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. एका कार चालकानं दुकानाबाहेर कार पार्क केली, अनावधानानं तो कार लॉक करायला विसरला. नेमकी हीच संधी साधत एक चोरटा कारमध्ये शिरला आणि त्यानं कारमधील पैशांची बॅग हातोहात लांबवली. तेव्हा कार चालकानं कार पार्क करताना ती व्यवस्थित लॉक झाली आहे का याची एकदा खातरजमा करा. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळं श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावरती जोझिला पासजवळ रात्री सोनमर्ग आणि द्रासजवळ काही वाहनं आणि लोक अडकले होते. 106 वाहनं इथं अडकली होती, तर 300 नागरिक देखील बर्फामुळे अडकून पडले होते. त्यांना सुरक्षितरित्या आता बाहेर काढण्यात आलेलं आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या कर्मचाऱ्यांनी हे रेस्क्यू ऑपरेशन केलं. Jo